दरम्यान केसरकरांच्या वक्तव्यावरून दानवेंनी त्यांना चांगलंच धारेवर धरलंय. महाराजांचा पुतळा पडणं हा अपघात नव्हे असं अंबादास दानवेंनी दीपक केसरकरांना म्हणत टीका केली आहे. अपघात नव्हे, भ्रष्टाचारामुळे हा पुतळा कोसळला असं सुद्धा दानवे म्हणालेत. मला असं वाटतं छत्रपती शिवरायांचा पुतळा 8 महिन्यात पडणं हा अपघात नाही, हा भ्रष्टाचार आहे. हे तुमच्या सरकारचं अपयश आहे, हे तुमच्या सरकारची गद्दारीचे फळं आहेत. आणि राजकारण करता प्रत्येक ठिकाणी आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणं याला अपघात समजता. अपघात हा मानवनिर्मित नसतो, हा तुमच्या भ्रष्टाचारामुळे निर्माण झालेला अपघात आहे.